दोन जागा ज्या विधान परिषदेमध्ये आणि दोन भाजपकडे होताच पूर्वी, त्यातली एक कोकणामध्ये आम्ही जिंकली, नाशिकची पण तुम्हाला माहित आहे कोणाची जागा आहे ती, म्हणजे आपल्या फायद्याचं असेल ते चांगलं आणि आपल्या विरुद्ध गेलं की ते समोरची व्यवस्था चुकीची असं म्हणणं योग्य नाही। परंतु सत्तेसाठी खुर्चीसाठी जे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन काँग्रेस एनसीपी बरोबर सरकार स्थापन केलं याच्या बाबतीत त्यांना बोलायचं होतं। प्रॉपर्टी संपत्ती, आम्हाला कुठल्याही संपत्ती प्रॉपर्टीचा मोह नाही। ज्यांना संपत्ती प्रॉपर्टीचा मोह झाला त्यांनी चुकीचं पाऊल 2019 उचललं। आधी सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो, थोडी गैरसोय आपली झाली असेल, गर्दीमुळे माझीही झालेली आहे, तरी ठीक आहे, आपण समजून घेऊया। कार्यकर्त्यांचा उत्साह आणि निवडणुकीची सगळी धामधूम, बरेचसे लोक मला भेटले, मला वाटतं खूप समाजाचे, मराठा समाज, तेली समाज, आणखी भोई समाज, ब्राह्मण समाज, राजपूत लोहार समाज, बंजारा समाज, मातंग समाज, जोशी समाज, भटक्या विमुक्त जाती, ख्रिश्चन समाज, भोरी समाज, पंजाबी समाज, भौरी, शिंपी, धोबी समाज, सगळे बरेच लोक भेटले, आणखी कामगार आहेत, काय काय ज्यांचे विषय होते तेही भेटले मला, शैक्षणिक विषय, परिवहनचे विषय, आणि आज समाज देखील संप्रदाय जे आहेत, धननिरंकारी समाज आहे, इतरही लोक मला भेटले आहेत, आणि काही विषय देखील होते। पुण्यातले कसबा पेठेतले जुने जे वाडे आहेत त्याचाही विषय होता, पुनर्विकासाचा, ट्रॅफिकचा विषय होता, वाहतुकीच्या संदर्भात देखील काही चर्चा काही लोकांनी केली, पार्किंगचा विषय होता, भिडेवाड्याचा विषय होता, आणि इतरही जे काही विषय, त्याचबरोबर सोन्याचे आपले सोनार कारागीर जे आहेत तेही लोक, त्यांचे शिष्टमंडळ आलं होतं, असे अनेक शिष्टमंडळ मला भेटली आणि मी त्यांच्याशी संवाद साधला, समोर चर्चा झाली, बऱ्याचशा विषयांवर काही विषय जे आहेत हे लवकर सुटण्यासारखे आहेत, काही विषय थोडे धोरणात्मक आहेत, परंतु सरकार म्हणून त्यांच्या अपेक्षा होत्या आणि मी सांगितलं की सरकार सकारात्मक आहे, नक्की याच्यावर सकारात्मक निर्णय होईल। बिलकुल नाही, सगळा ब्राह्मण समाज काम करतोय, कामाला लागलेला आहे, काही वातावरण विरोधी पक्षाकडून पसरवलं जात आहे की ब्राह्मण समाज नाराज आहे, काही बॅनर विरोधी पक्षाकडून लावले जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आता निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, त्यामुळे बिलकुल काही आम्ही कोणाला काही बोलत नाही, आमचे कार्यकर्ते बोलत नाही, परंतु एवढंच आहे की या विभागामध्ये हा मतदारसंघ जो आहे हा युतीचा मतदारसंघ आहे, युतीचा बालेकिल्ला आहे, एकंदरीत जो काही उत्साह आणि लोकांचा जो काही रिस्पॉन्स आहे तो पाणी, लोकांनी जो काही उत्स्फूर्तपणे पाठिंबा या युतीच्या, शिवसेना भाजपा युतीचे हेमंत रासने त्यांना दिलेला आहे, त्यावरून आपल्याला या मतदारसंघातल्या मतदारसंघाचा कल जो आहे, मतदारांचा जो कल आहे तो नक्की कळतो। काही वेळापूर्वी अजित पवारांची रॅली गेली, त्या रॅलीच्या सुरुवातीला अजित पवार असं म्हटले की मुख्यमंत्री येऊ द्यात, उपमुख्यमंत्री येऊ द्यात, नाही तर केंद्रीय गृहमंत्री येऊ द्यात, काही फरक पडत नाही, निवडणूक महाविकास आघाडी। शेवटी बघा, अजित दादा असू द्या, नेता आणखी कुणी असू द्या, शेवटी मतदार ठरवत असतात कोणाला जिंकवायचं, कोणाला पराभूत करायचं। आम्हाला विश्वास आहे मतदारांवर की राज्यामध्ये युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे, ज्या धडाडीने जेवढ्या फास्ट आम्ही निर्णय घेतोय, केंद्र सरकारचा जो पाठिंबा, त्यांचं पाठबळ मोदी साहेबांचं असेल, गृहमंत्र्यांचं असेल,
ज्या पद्धतीने मिळतंय त्यामुळे लोकांना एक विश्वास निर्माण झालेला आहे की या राज्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा देखील किंबहुना पुणे जिल्ह्याचा कायापालट होईल. जे प्रश्न सुटलेत, जे प्रलंबित आहेत, त्याला देखील न्याय मिळेल. हा विश्वास आहे. शेवटी सत्ताधारी पक्षाकडून विश्वास असतो आणि लोक उलटा प्रवास करत नाहीत, त्यामुळे मला विश्वास आणि खात्री आहे. तुम्हाला असं वाटतं काय, सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या पहिल्यांदा, ज्याच्यामध्ये तुमच्या सह भाजपला जागा मिळाल्या नाहीत, त्याच्यामुळे टीका झाली होती तुमच्यावरती मोठी की तुमचं हे सरकार लोकांना आवडलेलं नाही. त्यानंतर लोकांमध्ये जाऊन ही पहिलीच निवडणूक जी ट्रेंड सेटर ठरू शकते, तर या निवडणुकीनं तुमच्या सरकारला मान्यता मिळेल असं तुम्हाला वाटतं? नाही, यामध्ये एकच सांगतो, जी निवडणूक झाली विधान परिषदेची एक विशिष्ट निवडणूक असते, त्याला विशिष्ट मतदान करणारे मतदार असतात. परंतु त्यापूर्वी झालेली जी ग्रामपंचायतीची निवडणूक आपण पाहिली, तर तो ट्रेंड जर पाहिला तर 4,500 जास्तीच्या ग्रामपंचायतीचे थेट सरपंच भाजपा शिवसेना युतीचे आलेले आहेत. ते तर डायरेक्ट मतदार होते आणि ते ग्रामीण भागातले होते, त्यामुळे आम्ही दोन जागा ज्या विधान परिषदेमध्ये आणि दोन भाजपकडे होताच पूर्वी, त्यातली एक कोकणामध्ये आम्ही जिंकली, नाशिकची पण तुम्हाला माहित आहे कोणाची जागा आहे ती. त्यामुळे तसं बघायला गेलं तर त्याची कारणमीमांसा नक्कीच त्याचं नक्की होईल, भारतीय जनता पक्षही करेल, आम्ही करू. परंतु ट्रेंड जर बघायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीचा बघा. आणि या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका दोन्ही निवडणुका शिवसेना भाजपा युती पूर्ण ताकदीने जिंकेल, बहुमताने या दोन्ही जागा आम्ही जिंकणार आहोत. अरे बाबा, पहिल्या निवडणुकीचं तर बोला डायरेक्ट, तिकडे मुंबईला कुठे, थोडं पुण्यामध्ये फिरा. आज अजित दादा असं म्हणाले की काल निवडणूक आयोगाचा जो निकाल आला त्याचा परिणाम थेट कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरती आपल्याला पाहायला मिळेल. जनतेच्या मनामध्ये रोष आहे आणि त्याचं उत्तर मतपेटीतून भेटेल. जनतेच्या मनामध्ये काय आहे हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे निवडणुका समोरच आहेत, घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे मतदारांचा कौल काय हे कळेल. आणि ज्या 2.5 वर्षामध्ये सर्व कामं प्रकल्प बंद होते त्याला आम्ही चालना दिलेली आहे, ते प्रकल्प पुढे नेतोय युद्ध पातळीवर. मग लोक काम करणाऱ्यांना मतदान करतील का काम थांबवणाऱ्यांना मतदान करतील, हा देखील विचार सविस्तर केला होईल. हे बघा, निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आणि धनुष्यबाणचा निर्णय दिलेला. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग असेल, न्याय व्यवस्था असेल, यांचे अधिकार आहेत आणि ते स्वायत्त आहेत. त्यामुळे लोकशाहीत नियम, कायदा, घटना याच्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे आणि तो जो काही निर्णय आहे त्याचं स्वागत महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने केलेलं आहे. जर निकाल आपल्या बाजूने लागला तर ती न्यायव्यवस्था किंवा किंबहुना ती निवडणूक आयोग चांगला आहे, आणि निकाल विपरीत लागला तर मग त्याच्यावर आरोप करायचे हे काही मला वाटतं म्हणजे आपल्या फायद्याचं असेल ते चांगलं आणि आपल्या विरुद्ध गेलं की ते समोरची व्यवस्था चुकीची असं म्हणणं योग्य नाही. मी एवढंच सांगतो की जो निर्णय दिलेला आहे तो मेरिटवर दिलेला आहे. लेजिस्लेटिव्ह पार्टी बहुमत 76% आमच्याकडे आहे, लोकसभेत पण विधानसभेत पण, आणि लाखो ॲफिडेव्हिट्स आहेत. आणि जी ॲफिडेव्हिट समोरून दाखल झाली होती ती खोटी बोगस म्हणून त्याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, हेही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. बिलकुल मेरिटवर निर्णय झाला आणि आमची अपेक्षा आहे जे काही निर्णय आहेत ते मेरिटवर व्हावेत, कायद्याने, नियमाने, घटनात्मक ज्या बाबी आहेत त्याप्रमाणे. ते तुम्हाला आता लगेच कशाला सांगू. सर, काल अनिल कोशेरे यांनी बीपी माझा एक मुलाखत दिली, त्यामध्ये ते असं म्हटले की पाटेंचा जो शपथ निर्णय झाला तर अजित पवारांनी त्यांना सांगितलं होतं आणि अजित पवारांना ते सगळं माहीत होतं.
हे गाडी ते म्हटलं की महाविकास आघाडीकडून त्यावेळी राज्यपाल जे असताना त्यांच्यावरती दबाव होता, त्यांना काम करून दिलं जात नव्हतं. तुम्ही त्या सरकारमध्ये होता तर तुम्हाला काय सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री नव्हतो मी. आता मी मुख्यमंत्री आहे, जे सर्व जनतेच्या हिताचे निर्णय मी घेतोय, आमचं सरकार घेत आहे. मी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. आमचा एकही निर्णय बघा तुम्ही गेल्या 6-7 महिन्यामध्ये, सर्व निर्णय जनतेच्या हिताचे आहेत. आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही. या राज्याचा सर्वांगीण विकास, विकासाभिमुख सरकार आहे. आपल्याला माहीत आहे सर्व मेट्रोचे प्रकल्प रखडवले होते, त्याच्यावर खोडा घातला होता, ते सगळे काढले. आम्ही सगळ्यांना मान्यता दिली, काम सुरू झालं, हजारो कोटी रुपये आम्ही वाचवले. जे कुणाच्या तरी इगोमुळे, हट्टामुळे ते पब्लिकचे पैसे वाया जाणार होते, ते आम्ही निर्णय घेतले. धडाधड आम्ही उद्घाटनं करतोय, लोकार्पणं करतोय, भूमिपूजन करतोय, मुंबईला बदलतोय, शहर बदलतोय, सगळ्या गोष्टी आम्ही सुशोभित करतोय, स्वच्छ करतोय. हे सगळं जे काय काय चालू आहे सगळं कोणाचं कोशारे कोणाचं आता जाऊ द्या, तो विषय आता संपलेला आहे. आता त्यांचा विमानातून देखील त्यांना उतरण्याची पाळी त्यावेळेस कुणी आणली ते तुम्हाला माहित आहे. आता ते जाऊ द्या, आता तो झालं, आता त्यांनी चांगलं काम केलं. असं म्हणाले की मी आज एकनाथ शिंदेचा उल्लेख जो आहे तो आता शिवसेना नेता म्हणून करू शकतो, म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. असंही म्हटलंय की जे दगा देतात त्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे. ते कदाचित शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या रुपाने मिळाले अशी कदाचित टीका जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये केली जाते. बरोबर आहे, ज्यांनी दगा दिला त्यांना धडा शिकवा. म्हणजे ज्यांनी युती म्हणून निवडणूक लढवली, मतदारांची मतं घेतली, शिवसेना भाजप युती म्हणून एकीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला, मोदी साहेबांचा फोटो लावला, आणि सरकार जेव्हा समविचारी पक्षाबरोबर ज्यांच्याबरोबर आपण निवडणूक लढवली त्यांच्यावर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं, परंतु सत्तेसाठी खुर्चीसाठी जे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन काँग्रेस एनसीपीबरोबर सरकार स्थापन केलं याच्या बाबतीत त्यांना बोलायचं होतं. आणि ते बरं आहे, जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली, आणि महाराष्ट्रातली जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते. अरे कोणाच्या बद्दल विचारताय मला? सर लेकिन सर जब से चुनाव हमारी निवडणूक सगळं आज सांगू देखिए, इस राज्य में कानून व्यवस्था बनाए रखने का काम सरकार का है, और जो भी कानून व्यवस्था बिगाड़ने का काम करेगा वो छोटा हो बड़ा हो उसके ऊपर कानूनी तौर से कार्रवाई हो जाएगी. बिल्कुल हम लोग सत्ता जो है उसका कभी भी मिसयूज नहीं करेंगे, दुरुपयोग नहीं करेंगे. ये सर्व सामान्य लोगों की सरकार है, इसमें सभी लोगों को न्याय मिलेगा. लेकिन कोई ऐसा अगर काम करता होगा लोगों को भड़काने का या कानून व्यवस्था बिगाड़ने का, तो पुलिस है, गृह विभाग है, हमारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी है जिन्होंने 5 साल मुख्यमंत्री के नाते काम किया, बहुत ही वो एक उसमें उनका अनुभव है, वो बराबर सब कानून व्यवस्था बराबर. नाव आणि चिन्ह तुम्हाला मिळालं ठाकरे गटाकडून नाव आणि चिन्ह वापरलं जात हे बघा. नियमानुसार शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे, त्याप्रमाणे विधिमंडळातलं जे कार्यालय आहे ते शिवसेनेचं आहे. आणि तुम्ही म्हणाल की प्रॉपर्टी संपत्ती, आम्हाला कुठल्याही संपत्ती प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना संपत्ती प्रॉपर्टीचा मोह झाला त्यांनी चुकीचं पाऊल 2019 उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. जर 2019 हे बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेऊन सरकार स्थापन केलं असतं तर ही आमच्यावर वेळ आली नसती, आम्ही कधीच हा पाऊल उचललं नसतं. हे लोकांचा विश्वासघात, मतदारांचा विश्वासघात, युतीचा विश्वासघात करून हे पाऊल उचललं, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलायला लागलं. बिलकुल आम्हाला कुठली संपत्ती, कुठलाही प्रॉपर्टी, बिलकुल कुठलाही आम्हाला मोह नाही. आम्हाला कुठल्याही प्रॉपर्टीवर क्लेम करायचं नाही, त्याची आम्हाला आवश्यकता नाही. बाळासाहेबांचे विचार
हेच आमच्यासाठी मोठी संपत्ती. नाव आणि चिन्ह मी सांगितलं ना तुम्हाला, आम्हाला बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्हाला काही नको. कधी या एकनाथ शिंदेनी कोणाचं घेतलं नाही, आतापर्यंत देतच आलेलो आहे. त्यामुळे असं कुठलंही तुम्ही बिलकुल कोणीही काही सांगितलं तरी सुद्धा मी स्वतः अधिकृतपणे सांगतोय की कुठल्याही संपत्तीवर कुठल्याही प्रॉपर्टीवर आमचा दावा नाही. चिन्ह आणि नाव ठाकरे गटाकडून वापरलं जातंय. आज एक एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्र काढलं गेलं, त्यावर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा लेटर हेडवर उपयोग केला गेला. बघा, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रत्येकाने वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. वस्तुस्थिती आणि सत्य हे स्वीकारण्याची देखील हिंमत लागते, ती दाखवायला पाहिजे. पण ठीक आहे, जे काय होत आहे ते तुम्हाला माहित आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मी एवढंच सांगतो हे राज्य कायद्याने नियमाने चालतंय, ते नियमाने आणि कायद्याने चालेल. या राज्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय. हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, हे राज्य या राज्याचा सर्वांगीण विकास करणार आहे. म्हणून आज आपण पाहतोय की एवढे मोठे प्रकल्प सुरू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, समृद्धी हायवे, पुणे मुंबई सी लिंक, मिसिंग लिंक, हे सगळे मुंबईतली मेट्रो, पुण्यातली मेट्रो, हे सगळं काय. म्हणून आम्ही बाकी कोणी काही म्हणू दे, आरोप करू द्या, मला आरोपाला आरोपाने उत्तर द्यायचं नाही. मी माझं तुम्हाला माहित आहे, मी त्यांच्या आरोपाला कामाने उत्तर देईन आणि काम जास्त करत राहील. एमपीएससीच्या बाबतीमध्ये मी स्वतः पत्र दिलेलं आहे एमपीएससीच्या अध्यक्षांना, त्यांना सांगितलेलं आहे की सरकारची भूमिका आहे की 2025 नंतर हा जो तुमचा अभ्यासक्रम आहे ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह, हा तुम्ही 2025 लागू करा. त्यांना पुन्हा एकदा पत्र दिलेलं आहे. सरकारची भूमिका आजही ठाम आहे. विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्या मागणीशी सरकार सहमत आहे.